तर तिकडे कोल्हापूरमध्ये देखील जोरदार पाऊस जो आहे तो सुरू आहे. पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल जी आहे ती सुरू झालेली आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने यावेळी देण्यात आलेला आहे. कोल्हापूरमध्ये जर आपण पाहिलं तर पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस गेल्या अनेक दिवसांपासून पडतोय. पुलावर साचलेल्या पाण्यातून धोकादायक वाहतूक देखील सुरू आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल. पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील वाढलेली. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाची ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय. मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात पाऊस सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तर या सगळ्या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी श्रीकांत पाटील. श्रीकांत, काय ताजे अपडेट आहेत? कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाने अगदी थैमान घातलेलं आहे. त्यामुळे पंचगंगा नदीसह इतर सर्व नद्यांच्या पाणी पातळीचा वाढ होताना आपल्याला दिसत आहे. पंचगंगा नदी आता 36 फुटावरून वाहत आहे. तर जिल्ह्यातील 73 बंधारे जे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे अनेक मार्गावर जे आहे ती वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे, कारण कोणताही अनुचित प्रकार करू नये यासाठी जिल्हा प्रशासन असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, ते देखील आता सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदर पाहता पंचगंगा देखील आता पात्राबाहेर वाहत आहे आणि जे पंचगंगेची पाणी पातळी आहे ते आता 36 फुटावर पोहोचलेले आहे. त्यामुळे पंचगंगेची वाटचाल एकंदर आहे ते इशारा पातळीकडे चाललेलं आहे. पंचगंगेची इशारा पात्र जे 39 फुट आहे आणि धोका पात्र जे 43 फुट आहे, त्यामुळे एकंदर 2 ते 3 फूट आता इशारा पात्र ओलांडायला राहिलेले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि यासाठी जिल्हा प्रशासन देखील आता सतर्क झालेलं आहे आणि नदीकडच्या गावांना जे आहे ते सतर्कता इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे. बरं श्रीकांत, यावेळी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते काही सखल भागांमध्ये साचलेलं आहे. कोल्हापूरमध्ये पावसाची काय शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे, त्या संदर्भातले काय ताजे अपडेट आहे? भारतीय हवामान खात्याने आज कोल्हापूर जिल्ह्याला जिल्हा आहे तो ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात पडताना आपल्याला दिसून येत आहे. एकंदर काल येलो अलर्ट होता, मात्र काल रातभर पावसानं थैमान घातलं होतं. सकाळपासून देखील पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याला वरदान ठरलेला राधानी धरण देखील आता 73 ते 74% भरलेलं आहे. त्यामुळे धरण टाक्यात म्हणजे धरणामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ होत दिसत आहे. रुबीना, निश्चित धन्यवाद श्रीकांत ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार. तुर्तास आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पाणी जे ते साचलेलं आहे. ही दृश्य जर तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात पाणी जे ते या ठिकाणी साचलेलं आहे आणि पंचगंगा नदीची धोक्याची पातळीकडे जे ती वाटचाल जी ती आता सुरू झालेली आहे. त्यामुळे प्रशासनानं देखील अलर्टचा इशारा जो आहे तो नागरिकांना दिलेला आहे. या ठिकाणची जर आपण दृश्य पाहिली तर महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी जे ते साचलेलं आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर स्क्रीनवरची ही दृश्य सगळ्यात महत्वाची दृश्य आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 4 दिवस झाले पाऊस जो आहे तो कोल्हापुरात पडतोय आणि यामुळे जर आपण पाहिलं तर धोक्याच्या पातळीकडे पंचगंगेनं आपली वाटचाल जी आहे ती सुरू केलेली आहे. महामार्गावर देखील पाणी साचलेलं आहे. एकीकडे जर आपण पाहिलं तर